सदर पुलिस की टीम ने सीसीटीवी के मदद से शातिर दोपहिया चोरों को गिरफ्तार किया है। इन्होंने थाना क्षेत्र में कुछ दिनों से आतंक मचा रखा था। सदर थाना क्षेत्र में बीते कुछ दिनों से दोपहिया वाहन चोरी की वारदातें सामने आ रही थी, मगर पुलिस को कोई सुराग नहीं मिल रहा था जिससे चोरों का पता चले। ऐसी ही एक घटना 25 तारीख के रात को थाना क्षेत्र के प्लॉट नंबर 126 विद्या बानु कॉम्प्लेक्स न्यू कॉलोनी में सामने आई। शिकायतकर्ता सपना मौर्य ने अपनी होंडा एक्टिवा MH49AH9357 घर के सामने लॉक कर रख दी, मगर दूसरे दिन देखने पर गाड़ी अपनी जगह पर नहीं मिली। जांच पड़ताल पर शिकायतकर्ता को पता चला कि उनकी गाड़ी चोरी हो गई है। उसने तुरंत ही सदर थाना जाकर शिकायत दर्ज करवाई। पुलिस ने जांच के दौरान सीसीटीवी कैमरे खंगाले। पुलिस के सामने पूरी पिक्चर क्लियर हो गई। दो व्यक्ति टोकर गाड़ी परिसर के दुर्गा माता मंदिर परिसर के फिटनेस सेंटर के पास रख देते हैं और दूसरे दिन यही गाड़ी टोकर ले जाते हैं। पुलिस ने इस सुराग के साथ पहले चोरी हुई गाड़ी की वारदातों को जोड़ना शुरू किया। सभी वारदातों में समानता नजर आई, इसीलिए पुलिस की एक टीम ने दुर्गा मंदिर के पास जाल बिछाकर मोनिश दादलानी को गिरफ्तार किया। उसके कबूलनामे पर पुलिस ने दूसरे आरोपी विवेक गुमनानी को भी गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपियों के पास से 3,26,000 रुपए का माल जब्त किया है। गेल्या 1.5 महिन्यापासून पुलिस स्टेशन सदरच्या हद्दीमध्ये राजनगर कराची गल्ली न्यू कॉलनी या ठिकाणाहून ॲक्टिवा गाडी चोरीला गेलेल्या होत्या आणि त्याबाबतचे गुन्हे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी दाखल होते। ह्या सारख्याच वाहन चोरीला जाण्यामुळं आपल्या DB पथकाचे API मोठे, पोलीस हवालदार तिवारी, NPC सुधीर, मोनू आणि बालवीर यांनी राजनगर परिसरामध्ये सापळा रचला आणि त्यांनी 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले। त्यातील एकाचं नाव आहे विवेक सेवकराम जुमनानी, वय 22 वर्ष, राहणार झरीपटका, आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहनीश यशपाल दादलानी, वय 26 वर्ष, तोही राहणार झरीपटक्याचा आहे। तर या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन सदर आणि झरीपटका हद्दीतून 2 व्हीलर्स चोरल्या असल्याची त्यांनी कबुली दिली। सदर दोन्ही इसमांना पोलिसांनी अटक केली, त्यांचा PCR घेतला आणि या पोलीस रिमांड कालावधीमध्ये त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 8 चोरीस गेलेली वाहने आणि या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली 2 वाहने असे एकूण 10 वाहने, त्याच्यामध्ये 9 ॲक्टिवा आहेत आणि 1 ॲक्सेस गाडी आहेत, अशी वाहने जप्त केलेली आहेत। हे दोन्हीही जे काही आरोपी आहेत हे आरोपी सध्या बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी स्वतःची वाहने पण गिरवी ठेवलेली होती आणि त्याचबरोबर ह्याच्या काही छोट्या मोठ्या फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्याकडूनही त्यांनी कर्ज घेतलेली होती आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना पैसे नव्हते म्हणून त्यांनी अशा प्रकारे गाड्या चोरण्याचा धंदा सुरू केला। ते 2 व्हीलर चोरायचे आणि कोणाकडे तरी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे ते गहाण ठेवायचे, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते कर्जाची परतफेड करायचे आणि स्वतःच्या आईश आरामासाठी या पैशाचा ते वापर करायचे। यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की हे सर्वे करायचे, ज्या ठिकाणी ॲक्टिवा गाडी दिसलेली आहे, हँडल लॉक केलेली गाडी आहे, तर त्याचं हँडल लॉक ते तोडायचे, त्यानंतर ते गाडी ढकलत ढकलत घेऊन जायचे। त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या मालकीची जी गाडी होती त्या मालकीच्या गाडीचा नंबर जो आहे त्याची नंबर प्लेट त्या गाडीला लावायचे, त्यानंतर एका चावीवाल्याकडे ते जायचे आणि त्याच्याकडून त्या गाडीची चावी बनवून घेऊन ती गाडी गहाण ठेवण्यासाठी घेऊन जायचे। अशा प्रकारे त्यांची मोडस ऑपरेंडी आहे। याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्याचबरोबर झरीपटका पोलीस स्टेशनचे एकूण 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यांनी अधिक वाहन चोरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही, तसा त्यांच्याकडे तपास चालू आहे।